अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। युवा पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी प्रण व्यसनमुक्तीचा हा संदेश घेऊन जामनेर शहरात देशातील सर्वात भव्य नम कुस्ती महाकुंभाचे आयोजन करण्यात आले होते। या कुस्ती महाकुंभामध्ये देशातील नामांकित कुस्ती मल्लांनी सहभाग घेतला होता। राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी कुस्तीची जोड लावत या कुस्ती महासंग्रामाची सुरुवात केली, तर कुस्तीचा महासंग्राम पाहण्यासाठी जामनेर शहरासह तालुक्यातील कुस्तीप्रेमींनी फार मोठी गर्दी केली होती। सुभाष पाटील हात वरती कर, हितेश पाटील आलाय का? हितेश पाटील पवार बावडे हात वरती करा। सर, हा फुलगावला झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा 74 किलो माती गटाचा चालू संस्था महाराष्ट्र चॅम्पियन जालन्याचा एक गरीबागरचा पोरगाय पवार बावडे महाराष्ट्र चॅम्पियन हात वरती का? समाधान गायकवाड चाळीसगाव हात वरती का? खेळगावचा पोरगाय कुस्ती लावून घ्या। बाळाच्या हात वरती कर। बाळाच्या का नंबर किती आहे? फक्त एकाचा नंबर कळवा। यानंतर ऋतिक राजपूत आणि महाराष्ट्र चॅम्पियन अविनाश शिरावकर अशी कुस्ती लागते। आता ऋतिक राजपूत धुळे आणि अविनाश नवकर जालना अशा कुस्तीला प्रारंभ होतोय। मोठ्या रटातील पैलवान रेहान खान मध्य प्रदेश केसरी सेंट्रल रेलवे आणि कमल कुमार शेरे पंजाब। कमालजी माओली जमदाडे आपण आलेल्याची नोंद द्या। आणि दत्तादा पहिला पुकार अभिजित भोसले कोणा पहलवान भुसावत आणि ऋतिक राजपूत थोडे हात वरती कर। महाराष्ट्र चॅम्पियन अविनाश नावकर हात वरती कर। पंत जरा थांबा, कुस्तीला मान्यवर येणार आहे। मान्यवर मंडळी येणार आहे, जरा थांबा। जरा विजय नाना पाटील येतील, बावीसकर हेमंत भुगा पाटील आपण आज हेमंत उर्फ भुगा पाटील आपण जरा कुस्तीला सलामी घेण्यासाठी आज जरा मान्यवर मंडळी जरा एकदाची बावीसकर बावले ताले पिनकोडचे सदस्य गिरीशभाऊ महाजन साहेबांचे कार्यकर्ते आणि विजय रेहम बोरले सर्व लोक बसून घ्या। पिंपाल महाराष्ट्र केसरी पैलवान विजू चौधरी ॲडिशनल एस पी साहेबांचे सर्व सहकार्य आकड्यावरती येत आहे। हलगीवाले जरा ही मान्यवर मंडळ येतात। हलगीवाले ए चला की जरा वरती या। हलगीवाले जरा कुस्तीला सलामी द्यायची मान्यवरांच्या शुभास्ते। भारतीय जनता पार्टीचे जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष विजय नाना पाटील, एकेकाचे तुफानी पैलवान हेमंत उर्फ भुगांडा आणि एकेकची भाविष्कार सामाजिक कार्यकर्ते असे वेलकम 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 मान्यवरांच्या अशुभास्ते या कुस्तीला सलामी दिल्या जाते। दोन्ही पैलवानाने चला पैलवानात चला आलेल्या किरण बा चला किरण जोडीकर आलाय का? प्रमोद काळे छत्रपती संभाजीनगरात चला मैदानाच्या दक्षिण बाजूला वॉर्मअप करतोय अभिजित भोसले हात वरती कर। चित्तूर वरुणच पोरग दत्ताभाऊ समाधान पाटलाच्या बदलीमध्ये पवन बावडीला लढवलेला आहे आपण, जरा त्याची नोंद घ्या। पैलवान मोहन प्यारे वस्तात आपत वरती करा। प्रमोद काही आलेला किरण चला
गोरा गोमटा साधिक पंजाबी सारखा दिसणारा किरण हातवर्तीकर लाल भगवी लांब परिधारण केलेला दोन्ही पायात काळी निकाब घातलेला प्रमोद काय हातवर्तीकर कुस्ती लावून घ्या सर एक कवळा आणि पिलवा पोरगाय खानदेशामध्ये विदर्भामध्ये मराठवाड्यात चांगले नाव केलं या प्रमोद काळेना छत्रपती संभाजीनगरचं पोरग खर्तुल्ला सराव करतो एक चार डावाचं नाव एक चार संपलेला कुस्तीमध्ये सुराज पाटील एक चार डावावरती विजय पण काय निकालाय लावून घ्या ती कुस्ती मोहन तारे वस्ताना खड्यावरती या बगले जाणे कुमार पाटील समाधान पाटील प्रमोद काळे प्रमोद काळे आणि किरण पाटील कुस्ती लागली आता हा सलामी जोडते कुस्ती म्हणजे कुस्ती साहेब कस परत मात्र सूरज पाटीलचा कब्जा आहे इकडे किरण पाटील शेतूरचा कोल्हापूर जिल्ह्याचा काय देखण पोरगाय बघा कामाचं तेवढं ठेवलंय आणि बाकीचं जाळून टाकलंय पोटाधाराची नाही बरं का पैरवा सूर्यासारखा तेजस्वी सोन्याचं पाणी अंगा ओतल्यासारखा पैलवा नाव त्याच किरण पाटील आणि त्याच तोलानी मोलाचा बिजली कडकावी तशी करणारा अनेक कुस्तीमध्ये त्याचं नाव प्रमोद काळे हसूनचा या बाजूला मात्र मच्छी गोता लावण्याचा प्रयत्न परत सूरज पाटील एक चार डावाचं नाव एक चार संपलेला कुस्तीमध्ये एका जबरदस्त कुस्तीला पंच एक तुफानी पैलवान हेमंत भुगळण्णा पाटील पिरपोडचे पंचलाभीला काही सुद्धा घडू शकतोय बर का कुस्तीतले जाणकार मंडळी बरेच जाणकार मी म्हणतोय मराठवाडा विदर्भ खानदेशातून इथं उपस्थित काही सुद्धा घडू शकतोय बर का किरण पाटील ताबा घेतला प्रमोद काळेचा भारत माता व्यायाम शैलात सराव करणारा प्रमोद काळे अर्जुन मामा हकडे आणि ढगल हक्का चाप्यात साठी टाळी वाजवान दोघांचं कौतुक करा परत कुस्ती लावलेली आहे चोर जिता वही सिकंदर हो चोर जिता वही शेर शिवराज है शेर शिवराज है शरीदान शरीदान पण बसलेला आहे स्वतः मंत्री महोदय गिरीजी महाजन पंच आहे राजकीय आखाड्यातले पैलवा फार मोठी जोडवा गिरीश भाऊची कोणाला धोबी पचार द्यायचा कोणाला बॅक थ्रो लावायचा चांगलं बैठा कब्जा चालत राहा चालत राहा काही सुद्धा घडू शकतोय बर का डोळ्याच्या तेवढ्या पापड्या भेटू नये का कुस्ती म्हणजे कुस्ती काय फक्त टाळ्या वाजवा शिट्ट्या घालू नका शिट्ट्या घालायचा ह्यो फड नव्हय फळात फड तसं चार फड आहे कुस्त्याचा फड आहे वारकऱ्यांचा फड आहे उसाचा फड आहे आणि तमाशाचा सुद्धा फडच आहे जाधव सर शांतता असते ती कुस्त्याच्या फळामध्ये आमच्या इकडे एक नवीन फळ निघालाय बर का गौतमी पाटलाचा फळ आणि त्यांना गौतमी पाटलाच्या फळाचं आयोजन करावं लागतं आमच्या इकडच्या लोकांना धन्यवाद गिरीजी महाजन साहेब आठवड्यावरती उपस्थित
डोलबे बंद करा डोलबे महाजन साहब ऐकताय का महाराष्ट्रभर आम्ही फिरतोय पण आज खट्ट आणि काटा लढते तुम्ही आयोजित केल्या सामन्या मुक्तीने हा तुमचा विशेष कौतुक आहे माफीवाल्याचं काम चालू आहे दोन मिनिटाची वेळ आहे दोन मिनिटाची वेळ आज काही होऊ शकत पहिला आव्हान म्हणजे पहिलवान ज्याला सगळं कळतं तो पहिलवान महाराष्ट्रामध्ये पहिले मंत्री असे आहेत की जे कुस्ती सोडवत आहेत म्हणून संतांनी म्हटलेले येथे पाहिजे जातीचे काम नव्हे एरिया गबाळ्याचे आणि म्हणून या देशाचे यशस्वी युग पुरुष पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी केलेल्या आव्हानासाठी गल्लीतील पैलवान मोठा झाला तरी या देशाचं संरक्षण होऊ शकतं आणि म्हणून नव चषक कुस्ती स्पर्धा महाकुंभ माननीय आपल्या जिल्ह्याचे कर्तबगार नेते नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या आदेशान्वये या ठिकाणी पार पडत आहे पैलवानांना आपली नजर घुटनारावाची पकड घेतलेल्या आहे सुरज पाटीलना घुटनारावाची पकड यानंतर पंचमणक भरत चौधरी उत्तम पैलवान यांची करण्यात आली जबरदस्त घटना तिथं शेतकरी पण टाळी तरी वाजवा ना टाळी टाळ्या करा की जरा पंचमणक हो हो शबास तशीच कुस्ती आत घ्या तशीच कुस्ती आत फिरवा बाजूला गेलेल्या कुस्तीचा निकाल नाही हे सामने दुकानदा तुल्या बाजारात एकेरी पाहत पण सुरज पाटील त्याच तोला बोलाचा हल्ला धुडकवून लावतोय फोटोग्राफर सतर्क करा महाजन साहेब ऐकताय का महाराष्ट्रातले एक काटाजोर मैदान आज आपल्या जामनेरला पार पडतोय स्वतः कुस्तीला मंत्री महोदय पंच लाभले काय सांगितलं बिजली कडकडी तशी तो कडकडत असतो प्रमोद काळे त्याचा राव हो माझी लोक बसा गोंधळ गर्दी करू नका हजारो कुस्ती शौकीन आज जामनेर मध्ये महाराष्ट्रातल्या खेड्या पाड्यातल्या वारी वस्तीवरून तोंगण कपारीतो मेळ त्या वाहनानं दाखल झाले पुन्हा घटना मागाच इतो झालेला जाधवचा हात आपल्या कॉमेंट्रीची बॅटरीचा चार्जिंग करण्याचं काम खरे असताना दत्तू अण्णा चौधरी पैलवानी केलाय 500 रुपये बक्षीस दोघांसाठी दिलाय कॉमेंट्रीसाठी धन्यवाद सर दोघा निवेदकाला 500 रुपये इनाम आलेला आहे कुस्ती बरोबर पडला का पडला त्याच्यापेक्षा कसा लढला फार महत्वाचा आहे मुठा गटातील पैलवान आपण तयारी करून द्या रोहित पैलवान हा दुपार विजय रोहित पुरा पैलवान पुराण प्रवीण देशमुख
या जिल्ह्याचा एक तुकारी पहलवान आहे. रोहित हात उपर कीजिए. रोहित लड्डू भाई. हॅलो हॅलो. एक मिनिट थांबा. जिल्ह्याचे नेते, माजी मंत्री आदरणीय सुरेश दादा जैन यांचं आखाड्यात आगमन झालेलं आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात जरा स्वागत करायचं आहे. आदरणीय दादासाहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. माननीय ज्येष्ठ नेते सुरेश दादा जैन, लोकनेते, कार्यसम्राट, विकासोन्मुख नेते सुरेश दादा जैन साहेबांचं इथं आगमन आहे. आयोजक संयोजक समितीच्या वतीनं स्वागत होतंय. समोरची लोक बसाना. बाबलू जाने आद्या कुमार पाटील आलेला आहे. बाबलू जाने आद्या अजिंक्य बसले. आपण आद्या आलाय. अभिजित हात वरती कर. अभिमान आद्य. अजिंक्य मळे हात वरती करा. तुम्ही आद्या वरती चला जरा. कुमार पाटील कोल्हापूर जिल्ह्यातला सादिक पंजाबी आत येतोय. शकील पहलवान आमचे पोलीस खात्यातले माजी एस आय यांनी आखाड्यावर यायचंय. हनुमान व्यायामशाळा जामनेरचे एकेकांचे पहलवान सुद्धा राहिले बर का महाजन साहेब. जाधव सर बोला बोला. व्यायामशाळेचे मल्ल म्हणून या जामनेर नगरीचे निर्णय अखेरचा स्तर आहे. एक लंगी बसवलेली आहे. प्रवीण आक्रमक झालेला आहे. पंच तिथे सतर्क आहे. एकेरी आणि प्रवीण देशमुख संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झाला. प्रवीण देशमुख हात वरती करा. कुस्तीचा प्राणवेष कुस्तीचा आणि रोहित साहिल मेहतर आलेला आहे. सर कुस्ती लावून घ्या. केशव पवार कोल्हापूर साहिल रोहतक हात वरती करा. हा यशोदीप चौधरी ट्रिपल महाराष्ट्र केसरी ऍडिशनल डिवाइस पे विजू भाऊ चौधरींचा पट्टा आहे. जरा यशोदीप हात वरती. नेतृत्व करणारा तो पहलवान जिल्ह्याचा उगवता तारा जबरदस्त चांगली कुस्ती चालवत चांगली कुस्ती चालवत या मैदान आपली दोन अटी तटीच्या कुस्त्या चालू आहे. पहलवान गती म्हणता महत्वाची आहे. आणि असणार आहे. मैदान खाचा खासगरच भरलेला आहे. मावळत्या सूर्याच्या साक्षीने आज मल्लयुद्ध झळकायला लागलेला आहे. गेले एक महिन्यापासून हा अंडोकात परिश्रम कुस्ती हाच दिवस कुस्ती हा श्वास कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण याच वेळेला आज संकटमोचक मंत्री माननीय गिरीशभाऊ महाजन यांच्या प्रेरणेतून आयोजित केलेलं हे मैदान भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब, भारत राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येणारी तरुण पिढी निरोगी आणि निरोगी झाली पाहिजे. सशक्त आणि बलशाली झाली पाहिजे. याचसाठी आज एवढा मोठा अटास केलेला आहे. हिंद केसरी पहलवान रोहित पटेल अनेक पदकाचे मानकरी आणि खरोखर रोहित पटेल यांनी या जळगाव जिल्ह्याचा सुपुत्र ट्रिपल महाराज केसरी विजय चौधरी सारखा पहलवान घडवला. रोहित पटेल पहलवानने अनेक पहलवान घडवले महाराष्ट्राचे. जन्मभूमी जरी मध्य प्रदेश असली तर त्यांची कर्मभूमी महाराष्ट्रात. रोहित पहलवान हा दुपार किती आहे. रोहित जी पहलवान आणि गदा लोटवण्याचा प्रयत्न हल्ला धुंडवून लावला. गुरु कसा असावा तर रोहित पटेल यांच्या सारखा गुरु असता पती नका इतरांचा लेखा कोण करी.
गुरु विषय बोलतोय, गुरु पावलो पावले भेटतात, गुटका कसा खावा आणि बटका कसा लावावा हे शिकवाय गुरुच असतात, पण हे सद्गुरु आहे म्हणून आज एवढं मोठं पैलवान घडवलं. एक पैलवान घडवायला म्हणजे 15-20 वर्ष कष्ट घ्यावं लागतं. कुस्ती वंदनदारी चालत नाही, कुस्ती अंगात असावी लागते, कुस्ती रक्तात असावी लागते. आज विजय भाऊंचे पिताश्री दत्तांना इथं हजर आहे, आमच्या आईसाहेब हजर आहे. बघाजी सांगितलं पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. कुणाच्या पोटी कोण जन्माला उठून अण्णा अण्णा उठून उभारा, उठून उभा राहा. चला या दोघांसाठी ताळ्या करा. या जळगाव जिल्ह्याचं भूषण, या जळगाव जिल्ह्याचं कुस्तीचं वैभव ट्रिपल भारत केसरी विजय चौधरी. हो जगीचा बाप व्हावा त्यांचा वंश भक्तीचं जावा. जो जागता तयाची आयता धन्य माता पिता तयाची कुली कन्या पुत्र होते जे सत्वी का तयाच हरित वाटे देवा. ज्या आईची कुल सिरवान असते, ज्या बापाची बहु बलवान असते, त्यांच्या पोटी पैलवान रक्त जन्माला येतात. खऱ्या अर्थाना या लाल मातीला एक हिरा दिला असा विजय चौधरी रत्न म्हणजे विजय चौधरी. मध्यभागी अजिंक्य माळीचा कब्जा अभिजित भोसले वरती टांगडी कुस्ती चालवाय यशस्वी वाटचाल करायला गेलेला व्यासपीठावरती आत्ताच उल्लेख केला एक आदर्श माता एक आदर्श पिता ज्याने विजू चौधरी सारख्या नवरत्न या महाराष्ट्राला या देशाला दिल्या. तिथंच एके विकास नागपट्टे पंच सतर्क नागाचा इंटोळा 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 झालेला आहे. टाळी वाजवून टाळी वाजून शुभेच्छा द्या. काही तुला घडू शकतुस्ती ज्याच्याकडे करंट आहे, पारा आहे, ती धाडस आहे, ज्याचा मनमंगल पेलो संतुलन आहे त्याची कुस्ती. सात आपण एखादो दोन म्हशीचा दूध पितो आल्यावेळी दिसतो तो पैलवान नव्हे. पैलवान साधना आणि खरंतर तपश्चर्या. तेव्हा हे शक्यत असतं माझं वाक्य पूर्ण होऊ द्या. पैलवान म्हणजे का हो सरसर या रक्ताला उघडी फोडणारा आणि तरुण्यात मस्तीचा खोळा खाऊन साधू संतावरी राहून रोज लाल मातीचा घावाने चिकट करणाऱ्या त्या विहान सुरांना पैलवान म्हणतात. अगदी बरोबर पैलवान म्हणजे का हो तू आपल्या आईच्या दुधाची किंमत, तू आपल्या आईच्या दुधाची किंमत आणि आपल्या बापाच्या घामाची किंमत त्याच्या कुस्तीतून दाखवणारा तो म्हणजे पैलवान. पैलवान रेहान खान, पैलवान कमाल कुमार, चलिए पैलवानजी पैलवान विनाल नोईफुडे नवीन बोला कमाल जी तुमचेरी विरोधा गुरु जगन्नाथ सिंह महेंद्र गायकवाड म्हणजे छत्री खालच्या संपलेले पैलवान नाव ऐकू थांबू नका. पटीवरती शकील पैलवान पाच मिनिट पाच मिनिट कुस्तीला पाच मिनिट व्यासपीठावरते महाजन साहेब ऐकताय का? महाजन साहेब आम्ही महाराष्ट्रभर फिरतोय पण आज आपल्या जांभेला तुम्ही इतिहास घडवला. एकटाच पुढे गेला तर जय जयकार होतो पण सर्वांना सोबत घेऊन गेलं तर विजय होतो. जरा साहेब उठाओ, जरा उठान सर्वांना मानवंदना द्या. आयोजन आखाड्यावरती सर्वांनी टाळी वाजवून टाळी वाजवून हो आपको देखा तो याद आया आने वाला पल. ऐसा लगता है सब भूल गए हुआ गुजरा हुआ का धर्म कार्य करना व्यक्ति मतु धर्म कार्य बनता राष्ट्र कार्य बनता कुमार पटेल कुमार पटेल
मूर्तिमान तालमीला सुनाव करणारा आणि खेळी खेळगावचा प्रभूजाने हात वरती करा या जिल्ह्याचा लढवय्या पडला गेली अनेक वर्ष झाला खानदेशाने मराठवाड्याचे पडला कुठे लागतो हा कुमार पाटीलच्या घराला ठार मोठा इतिहास आहे थोरला बंधू अंकुश पाटील वडील कुलदीप पाटील आणि कुलदीप पाटलांचा चिरंजीव कुमार पाटील आमने सामने ढकलेले आहे डोक्याला डोकं लागलेलं आहे बोलाने मनगट मनगटाला भिडलेली आहे खरोखर फार मोठी मैदानला शिस्त आलेली आहे फोटोग्राफर सतर्क डावापुरती चड्डी चालते डावापुरती चड्डी धरा कायमस्वरूपी चड्डी धरू नका रेहान खान पबिया सर्व 15 कुस्तीतील 30 पैलवानांना इथं केचे सरांनी 2 वेळा पुकार दिलेला आहे तुम्ही वेळेत आत या जनता जनता दलाला दर्शन द्या जनसागराचं दर्शन घ्या आणि मोठ्या गटातील 15 कुस्त्या लगेचच लावल्या जाणार आर पार कुस्त्या होणार आज भारतातलं श्रेष्ठ आणि सर्व श्रेष्ठ पैलवान सामनेला लढणार बोला या 15 कुस्त्यापैकी एक कुस्ती असती की मैदान होत भारत देशात सर्वात मोठं कुस्ती मैदान आयोजित केलं आपण फार मोठं भाग्यवान आहोत 22 तारखेला राम मंदिराची स्थापना झाली अयोध्येमध्ये आणि आज त्या अनुषंगाने 11 तारखेला एवढं मोठं मैदान या ठिकाणी साकार होतंय याच्या मागे खऱ्या अर्थानं प्रेरणा माननीय नरेंद्र मोदी साहेबांची माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची आणि हे सगळं सत्यात उतरवलं ते माननीय गिरीशबाबू महाजन साहेबांनी जनमनसाच्या नाडीवर बोट ठेव देवकार्य देशकार्य आणि धर्म कार्य करणारा व्यक्ती रोहिणी एक वर्ष नेतृत्व करणारा एक एमपीआर पैलवान उच्च एमपीएदूषित पैलवान विलास डोळपोड्यात येतोय अगदी बरोबर आहे महाराष्ट्राच्या कुस्तीतील जादूगार विलास डोळपोडे म्हणून सर्व परिचित हलगे हलगे गेट वरती चला वेलकम वेलकम भूपेंद्र
बिहार काल पहलवान अंदर आइए शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांनी करावं असं मी मान्यवरांना विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कुस्तीला सुरुवात झाली. ओटोर काळे पहलवानची कुस्ती आखाड्यात चालू झाली. सलामी दिली. याच गावचा याच मातीतला याच तालमीत तयार झाला पहलवान राहुल काळे सामने आणि टोपीची सलामी झाली. अलखारी दंड ठोकला. कुस्ती चालू झाली. बोला एकदा मात्र बजरंग बलीच्या नावाचा जयघोष सगळ्यांनी करायचा. ओ बोल बजरंग बली की जय. श्यामर रामचंद्र की जय. जय श्री राम.
धन्यवाद संजय प्रेक्षकांची साथ आता चांगल्या पद्धतीने राबली बघा केकेत सर आणि जाधव सर अवघा तुमतुमला जामणे महाजन साहेब ऐकताय का गुरुजी महाजन साहेब खऱ्या अर्थानं तुमचा पैसा कारणी लागला पापाची लक्ष्मी कधी जगू देत नाही आणि कष्टाची लक्ष्मी कधी जगा देत नाही हे सन्मान्य मंत्री महोदय गिरीजी महाजन साहेबांची कष्टाची लक्ष्मी आहे महाजन साहेब जरा उठाओ जरा विनंती आहे उठा हा जनता जनार्दनाला हात करा आपल्याला विनंती आहे साहेब हाय त्या जागेवरती उठा सर्वांनी ताळी वाजवून स्वागत करा माननीय संकट मोचक मंत्री गिरीश भाऊ महाजन साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पंच म्हणून काम बघतात कमलाकर आहेराव पहलवान धुळे तालुका तालीम संघाचे माजी अध्यक्ष हे पंचाचं काम बघतायत धन्यवाद आलेल्या सर्व प्रेक्षकांनी शांततेने कुस्त्या बघायचे रेहान खान अखाड्यात आला रेहान खान बरोबर लढणारा पहलवान कमालजी हात उपरगीजी मैदान वरती आलेला आहे राजा पहलवान आपली पंच म्हणून नियुक्ती आहे आपण आखाड्यावरती या न्यायदानाचं काम करण्यासाठी पहलवान लक्ष पोलीस अधिकारी सन्माननीय अर्जुन भाऊ घोंगडे साहेब यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्री साठी 200 रुपये बक्षीस आलेला जिल्हाध्यक्ष ओबीसी सेलचे हे पहा ऐका जरा एक मिनिट कुस्तीची कॉमेंट्री ही वस्तुस्थिती समोर काय चालू आहे हे योग्य टायमिंगला अटवावं लागतं त्याच्याबद्दल काय बोलायचं कसं बोलायचं हे वटवावं लागतं नंतर प्रेक्षकापुढे पटवावं लागतं काय अंगलोट आलं तर मिटवावं लागतं बोलणारा ऐकता असतो ऐकणारे ऑडिटर असतात इथं आलेल्यापैकी कोण मुकर आहे सगळ्यांना बोलता येतं पण त्या बोलण्यात काय दर रासावा लागतो दर रासावा लागतो तेव्हा हे शक्य होत असतं कुस्ती कॉमेंट्रीमुळं सर्वसामान्य माणसाला कुस्ती समजायला लागली टाक टाक धोबी नावाची माहिती झाली पहलवान कुठल्या गावचा कुठल्या तालमीतला हे कुस्ती कॉमेंट्रीमुळं सुरुवात झाली आज या महाराष्ट्राच्या कुस्ती कॉमेंट्रीची सुरुवात बापूसाहेब राणे यांनी केली त्यांची विचारधारा पुढं शंकरदादा पुजारी यांनी जोपासली आणि त्यांच्या माध्यमातून आमच्यासारखे अनेक निवेदक तयार झाले म्हणून महाराष्ट्राच्या कुस्तीला खऱ्या अर्थानं चांगले दिवस निर्माण झाले पुरुषार्थ आणि मर्दुमकी म्हणजे कुस्ती आणि ही कुस्ती परंपरा जपण्याचं जोपासण्याचं काम खऱ्या अर्थानं गिरीश भाऊ महाजन साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज झालेलं आहे काय करणार हे कुस्तीत महत्वाचं असत आज गिरीश भाऊ महाजन साहेबांच्या माध्यमातून एवढं मोठं मैदान साकार झालं हिंद केसरी भारत केसरी पहलवान रोहित पटेल यांचं मोठं योगदान त्याचबरोबर ट्रिपल भारत केसरी विश्वविजेता पहलवान विजय चौधरी देसाई यांचं मोठं योगदान म्हणून हे यांच्याकडून मी कुस्तीवेदक युवराज केचे मला 1000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे आणि माझ्या वाणीचं कौतुक केलेलं आहे माझ्या उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी बालमामावीर कुस्ती प्रेमी व्यक्तिमत्व यांनी सुद्धा 200 रुपये बक्षीस दिलेला आहे धन्यवाद आणि सुरेश जाधव चिंचणकर सरांना 200 रुपये बक्षीस दिलेला आहे रोहित पटेल ट्रिपल भारत केसरी विजय भाऊ चौधरी यांच्या माध्यमातून हे काम झालेलं आहे तुखा म्हणे जातीचे असावे इथे वेड्या गमाळ्याचे काम नव्हे आणि त्या समवेत महाराष्ट्र चॅम्पियन दत्ताबाई साहेबांचा याने सुद्धा खूप मेहनत घेतली बर का तारख्या धावतोय आकन करतोय रिहान खान या गावाचं नाव आहे कुंडे याच कुंडेवरती उप महाराष्ट्र केसरी किरण भगतना अनेक उत्तर भारतीय पहलवानांना चारे मुंडे चित्त मारलं एखाद्या पहलवानची एखाद्या नावात खासियत असते एखाद्या पहलवानची एखाद्या नावात मास्तरकी असते कुंडी किंवा बाहेर आकडी म्हणलं जातं या नावाला हा नाव कोणाचा महाराज केसरी एखाद्या पहलवानची एखाद्या नावात खासियत असते हो आकडी नाव कोणाचा रोहित पटेल यांचं आकडी नाव हे पहा एक माईक एका वेळ चालू असतो द्या बोला तो तुम्ही बोला जबरदस्त हाताचे साड काढले कमाल थोड्या वेळापूर्वी सांगितले पण मारणाराची खासियत लागत्या मारणाराची मास्तरकी लागत्या इथं त्याला इथं येत नाही त्याला काय सुद्धा येत नाही पोहता येत
हे समुद्रात उडी मारतय आणि पोहता येत नाही हे वड्याच्या कडला बसून लोटक्यानं पाण्यागाव येतय. चाणाक्ष आणि बुद्धिमान त्याचं नाव पैलवान. हाताची नवदर काढलेले कमलजीतने नवदर काढून गिस्सा मारण्याचा प्रयत्न कमलजीतचा चालू आहे. ते रेहान खानने जाणलेला आहे पण तिथं सतर्क आहे. चालू कुस्ती नंतर बऱ्याच वेळा पुकार केलेला आहे. पहिली जाणारी कुस्ती, कुस्तीचा अनेक प्रकार आहे, तुम्हा आम्हाला इथं पाहता येणार आहे. अगदी बरोबर आहे. चालू असलेली कुस्ती फ्री स्टाईल प्रकाराला आधुनिक काळाचा या कलयुगाचा आणि दुसऱ्या प्रकाराला ग्रीक रोमन. ग्रीक रोमन म्हणजे काय? कमरेच्या वरच्या भागापासून हात चालवणे आणि प्रतिस्पर्ध्याला चितपट करण्याला ग्रीक रोमन कुस्ती म्हणतात. आणि फ्री स्टाईल कुस्ती म्हणजे हात आणि पायाना दोन्ही अवयवाने कार्यवाही केली जाणारी कुस्ती म्हणजे फ्री स्टाईल कुस्ती आहे. हे पहा, कुस्तीत खऱ्या अर्थानं बदल झाला. बदल हा काळाचा नियम आहे ना. तर जुन्या काळात पैलवान घरात सांभाळणं, गावची प्रतिष्ठा, घराण्याचा वैभव म्हणून पैलवान सांभाळला जात असायचा. पण अलीकडच्या काळात करिअरच्या दृष्टिकोनातून कुस्तीकर पाहिलं तर काय वावगं ठरणार नाही. या महाराष्ट्राचे चार सुपुत्र डिवाइस पे, पैलवान नरसिंग यादव, पैलवान विजय चौधरी, पैलवान सुनील सावंगे, पैलवान राहुल आवारे, 12-12 तास अभ्यास करणारा विद्यार्थी डीवायएसपीचं स्वप्न पाहू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. पण लाल मातीत घाम घालणारे आमचे चार सुपुत्र डीवायएसपी झाले. हे कसब, हे कौतुक या लाल मातीचं आहे. या चारही सुपुत्रांसाठी सर्वांनी जरा टाळ्या करा. अगदी बरोबर आहे. तात्या, या पैलवानांना सुद्धा अनेक वर्ष तप करावं लागतो तेव्हा ती वैराग्य धारणा प्राप्त होत असते. तप केल्याशिवाय पद वाढत नाही समाजात. हो, समोर पंच मंडळी सतर्क करा. पैलवानाचे वरणगाव चव्हाण यांच्याकडून मी कुस्ती निवेदक युवराज केचे मला 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि माझ्या वाणीचं त्यांनी कौतुक केलेलं आहे. कमालजीतचा काळीत असणारा मुस्सा खान त्याच्या बरोबर लढणारा हल्दीचा गाभा असणारा भाऊ पंजाब. पंजाब विरुद्ध मध्य प्रदेश अशी कुस्ती चालू. हिंद केसरी रोहित पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणारा एक कवळा पिलवा त्याच्या बरोबर लढणारा अनुभवाने जरा जवळच वाटतोय बर का. अरे उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी महाजन पैलवान वस्ताद यांच्याकडं दोघांसाठी 250 रुपये बक्षीस आणलं आहे. धन्यवाद आहे. हो, बजरंग बली अँड कुस्ती इज माय प्रॉपर्टी. बजरंग बली अँड कुस्ती इज माय प्रॉपर्टी. समर्थ सहकारी साखर कारखाना इज माय ब्युटिफुल ड्युटी. जबरदस्त कुस्ती चालवा. ताकदीचा अंदाज घेण्याचं काम चालवा. दिलान धडसाने लढणार ही पोरा. याच दे याच डोळा असा नमा कुस्ती महाकुंभ मेळा. महाराष्ट्राचे संकटमोचक सन्माने गिरीश भाऊ महाजन साहेबांचा. ओ क्या लेके आया बंदा, क्या लेके जाएगा, क्या लेके आया बंदा, क्या लेके जाएगा. दो दिन की जिंदगी है, दो दिन का मेला. दो दिन की जिंदगी है, दो दिन का मेला. लाख कमाया तूने, लाख कमाया तूने, दूसरा ही खाएगा. क्या लेके आया बंदा, क्या लेके जाएगा. येताना काही आणलं नाही, जाताना काही द्यायचं नाही. इथं देऊन जाण्याची सोय केली हो. मेल्यानंतर 7-12 सुद्धा नावरती राहत नाही. म्हणून देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.
देणाऱ्याचे हात गाय म्हणजे काय कोपरा सकट घ्यायचे का नाही. त्यांना दिलेलं दातृत्व, त्याने दिलेली शबासकीची थाप, त्यांना दिलेल्या बक्षीस घ्यायचा. एक तरी अंगी असू दे कला, नाहीतर काय फुका जन्माला. कला हे पोट भरण्याचं साधन नसून समाज प्रमाणाचं माध्यम आहे. यातून सशक्त समाज घडत असतो, बलशाली समाज घडत असतो, आदर्श पिढी निर्माण होत असते. आणि ताबा मात्र मुसा खान घेतला होता, परंतु ताबा धुकण्याचा प्रयत्न करत आहे अरुण पंजा. हलगेवाल्यांचा सुद्धा करंट आता वाढलेला आहे बरं का. कोल्हापूरहून आल्यात हलगेवाले, आम्ही सुद्धा 200 ते 250 भेटून आलो. अनेक दूर दुरून लोक आली आहेत. मैदानात समीर शेख सुद्धा आलेला, महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेखचा तो छोटा बंधू. 2018 साली जालना मुक्कामी अधिवेशन मध्ये 23 डिसेंबर 2018 ला बाला रफिक शेख महाराष्ट्र केसरी झाला. उपमहाराष्ट्र केसरी स्वर्गीय बाला रफिक शेख यांच्या नावावरून त्याचं नाव बाला रफिक ठेवण्यात आलं. रोहित पहलवानजी आवरी कुस्ती लगाओ आवरी छोटे. ताळी ताळीचं खास आकर्षण असणारी ही कुस्ती आहे. फक्त पापण्या कोणी मिटू नका. समीर शेख थोड्या दिवसात चांगली प्रगती केली. हनुमान अखाडा वस्तात गणेश दांगट यांचा पट्टाय आणि महाराज केसरी बाला रफिक शेखचा बंधू आहे. सोलापूर जिल्ह्यातला, करमाळा तालुक्यातला, खडकी गावचा बोरगा आणि समोरचा कलवा गुज्जा. सिनियर नॅशनल कुस्ती स्पर्धेतला 92 किलो वजन गटामध्ये गोल्ड मेडल मिळवलेला पहिलवान आहे. अशी कुस्ती लागलेली आहे. सगळा अस्सल माल इथं आलेला आहे म्हणून आज एवढा मोठा माहूर इथं जमलेला आहे. तुफानी कुस्ती चालू आहे. खान देशामध्ये पहिल्यांदाच एवढा मोठं संयोजन आणि एवढा मोठं नियोजन माननीय मंत्री महोदय गिरीजी महाजन साहेब आणि हिंद केसरी पैलवान रोहित पटेल, ट्रिपल भारत केसरी विश्व विजेता पैलवान विजय चौधरी. अरे बापरे, बच गयो. अशी कुस्ती रंगलेलं मैदान, मैदानी जंग याच साठी केला होता तास. याच साठी एक महिन्यापासून आटोकाट परिश्रम, तवा हे शक्य झालेलं आहे. अशक्य ते शक्य करण्याची किमया ही पैलवानकडे असते. शिवछत्रपतीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, शिवप्रभूंना बळ दिलं, लाल मातीत रंगलेल्या पैलवान बावळ्याने ईसाजी कंका, संभाजी कवजी कोंडाकर, अनंता खर्चिले हे पैलवान होते. शिवचरित्रे वाचा म्हणजे लक्षात, जो पैलवान विजय होईल त्या पैलवानसाठी मानाची चांदीची गदा टाळ्या पाहिजे होत्या. बलवंताचं हत्यार मानाची चांदीची गदा, कोण गदा हसेल करणार, कुणाच्या खांद्यावरती ही गदा विराजमान होणार हे ठरणार आहे. तगडी कुस्ती लागलेली आहे आणि काही घडू शकते. कलवा गुजर म्हणते ती कलवा गुजर. खरोखर प्रेक्षकांना फार मोठी पर्वणी आहे. आज भाऊंना एक माझी विनंती आहे. आज भाऊ, आज कोल्हापूरला मैदान आहे खासबागला, पण केवळ विजय चौधरी आणि रोहित पटेल पैलवान यांच्या प्रेमापोटी सगळे पैलवान इथं हजर झाले. ही कुस्तीची किमी आहे. राजेश्री शाहू राजेने बांधलेलं कोल्हापूरचं खासबाग मैदान, खासबागला आज मैदान आहे, पण विजय चौधरी पैलवान आणि रोहित पटेल यांच्या विनंतीला मान देऊन
आज इतर सर्व पैलवानांनी कुस्त्या दिलेली आहे. प्रेक्षकांची एक इच्छा आहे. हलगीवाले दोन मिनिटं थांबा. विजय चौधरी पैलवान आपण जरा आखाड्यात या. विजय भाऊ चौधरी पैलवान आपण आखाड्यात या. प्रेक्षकांची एक इच्छा आहे. एक तगडी कुस्ती आणि घुटणारावाची पकड घेतलेले भाऊ दोन मिनिटं घुटणारावाची पकड घेतलेले तुफानी कुस्ती चालू आहे. महाराज केसरी पैलवान विजय चौधरी आखाड्यात आलेले आहे. ज्यांच्यामुळं हे शक्य झालेलं आहे. खरोखर या जळगाव जिल्ह्याचा एक अस्सल हिरा मानाचा तुला म्हणून विजूभाऊ चौधरी यांच्याकडे पाहिलं जात. हलगीवाले जरा थांबा. हो भाऊ विजूभाऊ, एक जनतेचा असा संदेश आलेला आहे. विजूभाऊंनी आता राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय व्हावं. मी बोलतोय ते मान्य असेल तर जरा टाळा करा सर्वांनी. प्रेक्षकांना सुद्धा आलेले गिरीशभाऊ जरा उठून उभा राहून सर्वांना हात वरती करून आश्वासन द्यावं. विजूभाऊ माध्यमातून या जळगाव जिल्ह्याची जनसेवा घडावी एवढीच आशा आणि अपेक्षा आहे. करा की टाळ्या जरा सर्वांनी, करा जरा टाळ्या सर्वांनी. कारण ज्याच्याकडे वक्तृत्व आहे त्याला नेतृत्व करता येतं आणि जो नेतृत्व करतो तो समाजाचं कर्तृत्व पूर्ण करत असतो. हा एक इतिहास आहे. पैलवान कुठल्याही क्षेत्रात आता कमी नाही. मास्टर जरा थांबा, आईजी होऊन जाऊ द्या मगानु. प्रेक्षकांची जी इच्छा आहे, जनतेची जी इच्छा आहे ते मी दाखवलेलं आहे. पंचाचा निर्णय अखेरचा, पंचाचा निर्णय. आणि समीर शेख पंचाच्या निर्णयानुसार विजय झालेला आहे. आता पुढची कुस्ती सुरेश जाधव सर तुम्ही घ्या, बाकी सगळे माईक बंद. बोला. धन्यवाद धन्यवाद तुमचे सर. समोर कुस्तीचे विला डोळे पुढे हो नमो कुस्ती महाकुंभ महाराजी गडाला वर्तारो समेत पाणी वाजवून स्वागत करा. अकराचा महाराष्ट्र केसरे माला रफिक शेखाचा चुलत बंधू. हॅलो समीर गदा जरा वरती कर, टाळ्या करा जरा सर्वांनी. एक गरीब घरचा मुलगा, वडिलांचा लाकडाचा व्यवसाय आहे. टाळी पाहिजे. पच गयो कुस्तीला टाळी वाजवा ना. परत टाळी. महाजन साहेब असल हिरण असल तर कुस्ती पहा. महाराष्ट्रातल्या कुस्तीतला जादूगार विलास डोईफोडे. पुन्हा कब्जा घेतलेला आहे, मगार मिट्टी घातलेला आहे. आता ततीची कुस्ती होणार म्हणून गाजत असलेली कुस्ती आज खानदेशात सन्माननीय मंत्री महोदय गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती. बापरे पंच काय निकालाय करायचे. टाळी. पंचांचा निर्णय अंतिम. संपलेल्या कुस्तीमध्ये विलास डोईफोडे विजय. भोसल्यात या किती वेळ पुकार करणार पैलवानला काहीतरी मर्यादा असतात. अनेकांच्या या जळगाव जिल्ह्याचं भूषण आणि या जळगाव जिल्ह्याचं वैभव प्रिपाल महाराज केसरी विश्वविजेता पैलवान आणि DYSP विजय भाऊ चौधरी विरुद्ध बरोबर लढणारा पैलवान मुस्तफा खान जम्मू केसरीचा मानकरी आहे. अशी कुस्ती लागलेली आहे. हजारो जणांच्या काळजाची थकधक वाढलेली आहे.
कुस्ती सोपी नाही। बस चौदंडी चालू झाली, गर्दन खेच चालू झाली, पोलाने मनगट मनगटाला भिडली, डोक्याला डोकं लागला आणि पटाला लागण्याचा दुकान प्रयत्न होता विजय चौधरी पैलवानचा। जम्मूकार कमी नाही। मुस्ताफा खान जम्मू अशी कुस्ती लागलेली। माननीय मंत्री महोदय गिरीश भाऊ महाजन आखाड्यावरती आहेत, मंगेश दादा चव्हाण आमदार साहेब आखाड्यावरती आहेत, भव्य आणि दिव्य असं मैदान, जोडी जोड आणि तोडीस तोड अशा कुस्त्या, खचा खच गच भरलेलं मैदान, पुरुषार्थ आणि मर्दुमकी म्हणजे कुस्ती, पुरुषार्थ आणि मर्दुमकी म्हणजे पोलीस खातं। दुपारी 2 वाजल्यापासून पोलीस डिपार्टमेंटचं फार मोठं सहकार्य आहे। दुपारी 12 वाजल्यापासून आम्ही 2 लाली रुमाल चुकीची दुरुस्ती साहेब, पण सांगण्याचं तात्पर्य एवढं 23 जुलै 1952 ला हेल्सिंग ऑलिम्पिक मध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात या भारत देशाला पहिलं पदक मिळवून दिला पैलवान खासाबा जाधव यांनी। भारताचा तिरंगा झेंडा उंचावती गेला, राष्ट्रगीत गायला गेलं, 52 ला पदक आणलं, 52 पासून 55 पर्यंत नोकरीसाठी वरवर भटकत होते, पोलीस खात्यानं कार्यरत करून घेतलं आणि जन्माची भाकरी दिली पैलवान खासाबा जाधव यांना। गोडेश्वर नावाचं गाव सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यात असा एक इतिहास आहे। आज विजय चौधरी पैलवान डिवाइस पे, नरसिंग यादव डिवाइस पे, राहुल आवारे पैलवान डिवाइस पे, सुनील साळुंके पैलवान डिवाइस पे, मगाशीच मी उल्लेख केला साहेब 12-12 तास अभ्यास करणारा विद्यार्थी डिवाइस पे होऊ शकत नाही, बरोबर आहे का दादा? पण लाल मातीत घाम गाळणारे आज महाराष्ट्राचे 4 सुपुत्र डिवाइस पे, हे कसं, हे कौतुक, हे कसं लाल मातीच आहे। पैलवान जुना काळ बदललाय, जुन्या काळात पैलवान घरात सांभाळणं, गावची प्रतिष्ठा, घराण्याचं वैभव, पण आज करिअरच्या दृष्टिकोनातून कुस्तीकडे पाहिलं तर काय वावगं ठरणार नाही, ही वस्तुस्थिती आहे। म्हणून भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची विचारांना पुढे आले, नमो कुस्ती महाकुंभ, नार कुस्तीचा प्राण व्यसन मुक्तीचा। महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनातून आज गिरीश भाऊ महाजन साहेबांनी एवढं मोठं संयोजन, एवढं मोठं नियोजन आज केलेलं आहे। शबास हो, आणि जम्मू करागड कब्जा केला आणि आला मैदानात लंबे रेस का घोडा माऊली जम्मारे, करा गिटाऱ्या, करा गिटाऱ्या। चिलायवाडी नावाचं गाव पंढरपूर तालुक्यातलं माऊलीचं आणि कदाल गयो, मगाजी सांगितलं विजय चौधरी पैलवानचा हुकमी डाव गदालो, भल्या भल्याना आसमान दाखवलं या गदालो डावने। 2014-15 आणि 2016 सलग 3 गदा या जळगाव जिल्ह्याला मिळाल्या पैलवान विजय चौधरी यांच्या रूपाने। खरोखर नतवंगत चौधरी इथं हजर आहे, आमच्या माई इथं हजर आहे, सदा सजी काही घडलेलं नाही, पाठीमागे आई वडिलांचं फार मोठं कष्ट आहे, एक पैलवान घडत असताना आई वडिलांचं कष्ट, वस्तादाचं योगदान, रोहित पटेल सारखे वस्ताद लाभले, म्हणून हे शक्य झालेलं आहे। जन्माची भाकरी या कुस्तीनं दिली।
कुस्तीचा प्रचार आणि प्रसार एबीपी माझा चॅनल ज्ञानेश्वर अस्वले जरा करत या ज्या ज्ञानेश्वर अस्वलेने एका दिवसात 2 लाख कुस्तीची जाहिरात पोहोचवली माताजी गावात शहरात आवाज केला पाहिजे भारत माताजी छत्रपती शिवाजी महाराज की सियावर रामचंद्र की उपस्थित सर्व कुस्ती शौकीन सर्व तरुण कार्यकर्ते बंधूंना आणि भगिनींनो काही कुस्तीगीर महिला पण मुली सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत पण त्यांच्या कुस्त्या आपण या ठिकाणी जाऊ शकलो नाही पैलवानाने यायला 5 मिनिट वेळ आहे म्हणून मी या ठिकाणी आपला वेळ या ठिकाणी येतोय सर्वप्रथम आता सर्वांचं या नमो कुस्ती कुटुंबामध्ये आम्ही स्वागत या ठिकाणी करतो आज मला इकडे सांगावं लागेल की रोहित पटेल इंद केसरी आहेत आणि दुसरे आमचे ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी आहे यांच्या संकल्पनेतून या कुस्त्या या ठिकाणी होत आहेत मुंबईला ते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला ही आयडिया दिली की बाबा आपण जामदेवर एवढ्या मोठ्या पटात आहे पटतच नव्हतं मला विश्वास बसत नव्हता की एवढ्या मोठ्या संख्येमध्ये ते मोठे पैलवान की ज्या ज्या राज्यामध्ये देशामध्ये त्यांचं नाव लौकिक आहे मला आता अनेक आयोजकांनी अडचण सांगितलं बाहेरून आलेल्या कुस्ती शोकाने सांगितलं की देशामध्ये पहिल्यांदा इतके पैलवान हे एकाच ठिकाणी जमलेले आहेत पहिल्यांदा देशामध्ये म्हणून आपल्या छोट्याशा गावामध्ये शहरामध्ये आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपला सर्वांच्या मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि रोहित पटेल आणि विजय चौधरी यांना खरं हे सगळं श्रेय जाते की त्यांनी इतकं सुंदर राहिलं मी तर कालच आलो मुंबईहून मी बाहेर महाराष्ट्रभर होतो बाहेर होतो मी कालच या ठिकाणी रात्री आलो आणि सकाळी 10-11 वाजता फक्त एक चक्कर आहे मी आनंद रात्री काय किती कृष्णाचं भूमिपूजन या ठिकाणी झालं या प्रार्थना पूजन झालं आणि दुसऱ्या मिटिंगच्या ठिकाणी कार्यक्रम होते आणि मला तिथे ती वेळेवर मी या ठिकाणी 2-3 वाजता या ठिकाणी आलो तोपर्यंत मी या ठिकाणी आलोही नव्हतो पण इतकं सुंदर नियोजन यांनी या पुस्तकांचं केलं त्याचे सगळे सहकारी आपल्या गावातले तालुक्यातले सगळे पैलवान त्या ठिकाणी भेटलेले होते त्यामुळे सगळ्यांचं मनापासून मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो एक चांगली परवणी पुस्त्यांची या पुस्त्या घेण्यामागचा उद्देश काय तर मित्रो या पुस्त्यामागचा उद्देश हाच आहे की सगळ्यांना व्यायामाची सवय लागावी सगळ्यांना व्यायामाची आवड लागावी सगळ्यांनी टोबॅको तंबाखू असेल माणिक विमल कमल सुमन गोवा काय काय तुम्ही खातात मला माहीत नाही आम्हाला गटारी मला साफ करावे लागतात तरी असं चोक कशाने होतात तर पुण्या तंबाखू तुम्ही खाता पुण्या सगळ्या गटरीमध्ये वाहताय तर सगळे चोक करतायत पाणी म्हणजे केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण जहर खातोय संध्याकाळी पाहिली दुपारी पाहिले दर्जनभरा गती मावत नाही इकडे कुठे फुगे चालले कुठे पांड्या चालल्यात काय काय चाललेलं आहे मला वाटलं आपला देश हा जगामध्ये नंबरचा तरुण देश आहे जगामध्ये सगळ्या तरुणांची संख्या कुठे जास्त आहे तर ते आपल्या देशामध्ये जास्त आहे पण आपला तरुण जर असा व्यस्ताधीन होत असेल दारूमध्ये तंबाखूमध्ये अनेक लोक कॅन्सरमध्ये मरतायत माझं कसं काम आहे तुम्हाला माहिती आहे आरोग्याचं जेव्हा हॉस्पिटलमध्ये टाटा हॉस्पिटलमध्ये सगळ्यात जास्त पेशंटची पोटी देतोय तर तंबाखू खाऊन तोंड सडलेल्या लोकांना देतोय मरणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी देतोय आणि म्हणून मला असं वाटतं की या व्यवस्थापासून आपण राम झालं पाहिजे चांगलं खा चांगलं प्या आई वडील म्हाताऱ्या राहून गेले आणि जवान पुढे मरून चाललेले आणि म्हणून या पुस्तक घ्यायचा मागचा उद्देश हा आहे या तोंडाकडे बघा त्याचं शरीर बघा त्याचे कसरीचे प्रकार बघा त्यांच्या मंदटातला जोर बघा कुस्ती तरुण राष्ट्र आहे म्हणून चालणार नाही तर त्या तरुणाच्या मंदटामध्ये जोर असला पाहिजे त्याच्या मनामध्ये राजवला राष्ट्रप्रेम असलं पाहिजे तेव्हाच हा देश कुठेतरी पुढे जाईल मान्य नरेंद्र मोदींची संकल्पना आहे की येणाऱ्या 5 वर्षामध्ये येणाऱ्या पुण्यापुढ्या शतकी महोत्सव साजरा करू सुवर्ण महोत्सव साजरा करू तेव्हा हा देश जगामधला नंबर एकचा देश असला पाहिजे हा सुपर पॉवर झाला पाहिजे एक नंबर त्यामध्ये अमेरिका सारखा मागे टाकून आपल्याला पुढे जायचं त्या दिशेने आपली वाटचाल या ठिकाणी चाललेली आहे आणि म्हणून या निमित्ताने माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे जास्त वेळ घेणार नाही आपण व्यवस्थापासून लांब राहा रोज खा चांगलं प्या पडा धावा व्यायाम करा
आणि हा सांगण्याचा मला अधिकार यासाठी आहे की मी लहानपणापासून आपल्या सगळ्यांच्या सोबत वाढलेलो आहे, तालमीत वाढलेलो आहे. मी आजही रोज पोहतो, आजही रोज जिममध्ये जातो, मी कुठेही बाहेर जेवत नाही, मी कळलेलं खात नाही, मी कधी दारू प्यायलो नाही, मी कधी मान पजी ठीक आहे खायला काही हरकत नाही, मी सिगरेट पान तंबाखू बिडी तंबाखू मी असं आयुष्यात चहा सुद्धा आजपर्यंत प्यायलेलो नाही. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचा अधिकार आहे. नाही तर तुम्ही म्हणाल भाऊ आणि सांगताना तरी सगळे बाहेर गुंतवत असतात, असं माझं नाही आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचा अधिकार आहे. आणि म्हणून मित्र या ठिकाणी प्रत्येकाने आपापली काळजी घ्यावी, शहराची काळजी घ्यावी, आपल्या कुटुंबियाची काळजी घ्यावी. आपली देशाचं भविष्यात इथे बसले अनेक तरुण आहेत, देशाचं तुम्ही भविष्यात तुमच्याकडे आम्ही वेगळ्या जाऊन या ठिकाणी बघतो आहोत. आणि म्हणून आज या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पहिलवान आले, त्यांच्यापासून आपण त्यांचा किती आदर्श घ्यावा हा ज्या मागचा हेतू आहे. या वर्षी पहिलं वर्ष आपलं आहे, आपण दरवर्षी दिवाळीमध्ये कार्यक्रम घेतो, दसऱ्याला घेतो, आता आपण या ठिकाणी अकरा या ठिकाणी घेतलेला आहे. पुढच्या वर्षी यापेक्षाही मोठं नियोजन आयोजन, यापेक्षाही मोठं आयोजन, सुंदर आयोजन. मला वाटतं यायला बसायला जागा आपली कमी पडली, आपण पटांगण मोठं करू, अजून खूपच शतका बसल्याची या ठिकाणी करू, आपण चांगला चांगला आनंद चांगली मजा या कार्यक्रमाची सुद्धा अजूनही 12-13 चांगल्या कुस्त्या देशभरातले चांगले चांगले बनलं आपण या ठिकाणी. आणि खर्चाची सुद्धा दिलेली नाही, तुम्ही चांगले चांगले बनलं. मी विजय चौधरी आपल्या या ठिकाणी, आपले हिंद केसरी आहेत रोहित पटेल, त्यांनी सांगितलं की देशामध्ये कुठेही झाले नसतील अशा पुस्तक आले करू, मला विश्वास बसत नव्हता. पण या ठिकाणी बघितल्यावर मला खरोखर अतिशय आनंद वाटला, अभिमानही वाटला त्या दोघांबद्दल. आणि खरं सांगतो त्या पुस्तक पहिल्यांदा अशा देशामध्ये होतो. त्याची एक गोड जरी म्हटली ना तर कुठल्याही तालुक्या जिल्ह्यामध्ये ही शेवटची गोड होते, एकच गोड 15 मधली. हे गोड बघायला एवढे लोक येतात, पण आपल्याकडे तर 15-15 गोड अतिशय नॅशनल लेवलचे, इंटरनॅशनल लेवलचे पैलवान या ठिकाणी आलेले आहेत. आपल्याला आज अतिशय आनंद या पुस्तकाचा मिळाला, ठिकाणी मिळतो. निश्चित पुढच्या वर्षी यापेक्षा चांगलं भव्य दिवस नियोजन आपण या पुस्तकाचं या ठिकाणी करूया. आपल्या सर्वांचं मनापासून मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की 15 फेब्रुवारीला युवा संमेलन जळगावला आणि अमिताभ शहा आपल्या देशाचे गृहमंत्री त्या ठिकाणी येत आहेत. दुपारी 2 वाजता 15 फेब्रुवारीला 3 दिवसांनी त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना जळगावला त्या ठिकाणी जायचं आहे. त्यांचं संबोधन, त्यांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे. युवकांना त्या वाद करणार आहे, त्यासाठी आपल्या सगळ्यांना आमंत्रण या ठिकाणी देतो. पुन्हा आलेल्या सर्व मल्ल, सर्व पंच, कोल्हापूर, सोलापूर, सांगली या ठिकाणी जे निवेदक या ठिकाणी अतिशय सुंदर सचिव होतात ते या ठिकाणी करत आहेत. प्रत्येक पहिल्यांदा त्यांना माहिती आहे, त्यांचा म्हणजे प्रत्येक तालमीमध्ये प्रत्येक आखाड्यामध्ये जाऊन या ठिकाणी नियोजन करत असतात, बोलत असतात, सबोध करत असतात. वाघोडाय सुद्धा आपण सांगली म्हणलेले आहेत, म्हणजे या ठिकाणी सगळे एकामध्ये एकत्र आवडले खूप आपण या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे सगळ्यांचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्याला सगळ्यांना पुन्हा मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो, प्रणामाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.